हाय फ्रेंड्स, तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत उपवासाचा कढीवडा. उपवास म्हटलं की आपण नेहमी खिचडी बनवतो, पण खिचडीला एक छान असा पर्याय आहे, खूपच टेस्टी लागतो. नक्की घरी ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा. चला तर मग सुरू करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी दही, एक चमचा वरी तांदळाचं पीठ. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. फोडणीसाठी आपण कढईमध्ये टाकणार आहोत तेल. तुम्ही तूपसुद्धा यूज करू शकता. तेल गरम झालं की आपण त्यात टाकणार आहोत जिरे आणि किसून घेतलेलं आलं, चवीनुसार हिरव्या मिरच्या, त्या आपण छान परतून घेणार आहोत. तुम्ही मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्यात तरी चालतील. आपली फोडणी छान रेडी झाली आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत आपण बनवलेलं मिश्रण. आता आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करूया. आता आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी साखर. दही तुम्ही किती आंबट घेतलं आहे यानुसार साखर टाकायची आहे. कोथिंबीर ही छान ढवळून घेऊया. उकळी आली की आपण त्यात टाकणार आहोत मीठ आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे. कढी आपली छान उकळली आहे. आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ. आपली कढी रेडी झाली आहे. आता आपण वडा बनवून घेऊया. त्यासाठी आपण भाजी बनवून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकलं आहे. त्यात आपण टाकूया जिरे, आलं आणि हिरवी मिरची. ती तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. ते आपण छान फ्राय करून घेऊया. खिचडीसाठी खूपच छान पर्याय आहे, खूपच टेस्टी लागतो. आता आपण त्यात टाकूया 3 उकडून घेतलेले बटाटे. आता आपण भाजी बनवून घेत आहोत, ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि एका लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर. हे छान मिक्स करून आपण भाजी थंड करून घेणार आहोत. आता आपण बॅटर बनवून घेणार आहोत. त्यासाठी एक वाटी वरी तांदूळ आणि थोडेसे साबुदाणा आपण 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहे. दोन ते तीन तासानंतर आपला साबुदाणा आणि वरी तांदूळ छान भिजले आहे. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यात आपण टाकणार आहोत चवीनुसार हिरवी मिरची, थोडंसं आलं, जिरे, चवीनुसार मीठ. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. त्यास आपण टाकूया थोडासा उकडलेला बटाटा. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे. ही पेस्ट खूप पातळ नको. आपली भाजी थंड झाली आहे, त्याचे वडे करून घेऊया.
हे बॅटर जर पातळ झालं तर तुम्ही त्यामध्ये वरी तांदळाचं पीठ ॲड करू शकता. आता हे वडे आपण बॅटरमध्ये घोळवून तळून घेणार आहोत. यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण वडे बॅटरमध्ये बुडवून घेऊया आणि ते तळून घेऊया. हे वडे खूपच टेस्टी लागतात कढीबरोबर, तर हे खूपच छान लागतात. नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता आपले वडे छान तळून रेडी आहे. आता ते सर्व कसे करायचे हे आपण बघूया. एका बाउलमध्ये आपण वडा ठेवणार आहोत, त्यावर आपण टाकणार आहोत कढी. आता आपण त्यावर टाकूया बटाट्याचा तळलेला किस. अशी सर्व करायची आहे, खूपच टेस्टी लागते. नक्की घरी ट्राय करून बघा. आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपला कढीवडा रेडी आहे. नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. थँक्यू.